काही उत्तूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कांडगे सरांच्या प्रयत्नाने अनेकांचे मोबाईल सापडले, तर तुमचाही मोबाईल सापडला, काय तुमच्या भावना? निश्चितपणाने भावना काय असतात की एका कार्यक्रमामध्ये नवीन आलेला मोबाईल आणि तो कपिल पाटील साहेब ओझरला विघ्नहत्याच्या दर्शनाला आणि आपल्या कार्यक्रमाला येतात काय आणि तो मोबाईल हरवतो काय आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आम्ही तो विसरून गेलो होतो, पण तो अचानक कांडगे साहेबांचा फोन येतो आणि विचारतात की ताई आपला मोबाईल सापडतो आहे असं वाटतं आहे. आणि हे ऐकल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला, म्हटलं अचानक असं मोबाईल कसा सापडेल. परंतु खरोखरच त्यांनी मला माझा एकच नाही असे जवळजवळ 27 मोबाईल धारकांना जे सापडून दिले तो खरोखरच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी हे मोबाईल सापडण्यासाठी खूप कष्ट घेतले असतील. कारण आम्ही तर त्याची अपेक्षा सोडून दिली होती की हे मोबाईल माझ्या एकटीचंच नाही, आता मला सापडला तर कोणी म्हणेल की हां ताईचा मोबाईल होता, काही स्पेशल ट्रीटमेंटने सापडला असेल. परंतु असे कित्येक आणि 90 मोबाईल ते म्हणत आहेत की मी सापडण्याचा प्रयत्न केला, त्यातले 27 आत्ता मिळाले आहेत आणि अजूनही मिळणार आहे. निश्चितपणाने ज्यांना ज्यांना हे मोबाईल अपेक्षित नव्हते आणि सापडले आहेत ते सगळ्यांना साहेबांच्याबद्दल एक वेगळी आत्मीयता आणि डिपार्टमेंटकडनं जेव्हा अशी काही गोष्ट गेलेली सापडते तर खरोखरच त्या लोकांना होणारा आनंद हा एक वेगळा आनंद आहे, त्याची शब्दात काही आपण सांगू शकत नाही, पण आय एम प्राऊड ऑफ यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.